शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे नेते उद्धव ठाकरे आणि महाविकास आघाडीचे उमेदवार ओमराजे निंबाळकर यांच्या प्रचारासाठी आज धाराशिव इथे प्रचारसभा घेतली. आपला लढा दिल्लीच्या हुकुमशाही विरोधात असून इंडी आघाडी हे हुकुमशाहीचं तख्त उलथवून टाकेल असं ते म्हणाले. आपल्यावर कारवाई झाली तरीही जय भवानी जय शिवाजी हे ब्रीद सोडणार नाही. जनता जागी झाली आहे त्यामुळे महायुतीला महाराष्ट्रात यश मिळणार नाही असा दावा त्यांनी केला. इंडी आघाडी सत्तेत आली तर शेतकऱ्यांना लागणारं बी बियाणं खतं आणि अवजारं यावरचा GST रद्द केला जाईल असंही ते म्हणाले. भाजपानं राज्याचे सगळे उद्योग गुजरातला पळवल्याचा आरोप त्यांनी केला. आमचं हिंदुत्व घरातल्या चुली पेटवणारं आहे असंही ते म्हणाले. ED आणि CBI या संस्था सरकारच्या घरगडी असल्याची टीकाही उद्धव ठाकरे यांनी केली. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते आदित्य ठाकरे यांनीही आज महाविकास आघाडीचे रत्नागिरी सिंधुदुर्ग मतदारसंघातले उमेदवार विनायक राऊत यांच्या प्रचारासाठी चिपळूणमध्ये सभा घेतली. आपल्या भाषणात आदित्य ठाकरे यांनी भाजपा पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्र सरकारच्या धोरणांवर टीका केली. नारायण राणे यांच्यावर टीका करतानाच त्यांनी विनायक राऊत यांनाच तिसऱ्यांदा खासदार म्हणून निवडून देण्याचं आवाहन केलं.